नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नव्या युगामध्ये एखादं शहर जिवंत आहे याचं चांगलं उदाहरण कुठलं याचा जर समजा शोध घ्यायचा असेल तर त्याचं सोपं उत्तर हे तिथल्या परिवहन व्यवस्थेमध्ये सापडू शकतं. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. या देशाच्या आर्थिक राजधानीची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय सेवा ही न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं गेले 11 महिने बंद आहे आणि दररोज ही सेवा सुरू होईल अशा प्रकारचा एक आशावाद राज्य सरकारच्या वतीनं व्यक्त केला जातो आहे. कोरोना असल्यामुळे गर्दी टाळा या एकमेव कारणामुळे खचून भरलेली लोकल तशा पद्धतीनं पूर्वीप्रमाणे धावत नाही आहे. पण आता ज्या पद्धतीनं लोकल सेवा अत्यंत मर्यादित वेळेसाठी मर्यादित व्यक्तींसाठी धावती आहे तीच सुद्धा गर्दी होतेच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लवकरात लवकर लोकलची सेवा पूर्वीप्रमाणे 24 पैकी किमान 18 ते 20 तास पूर्वपद सुरू होईल अशा प्रकारची अपेक्षा सगळ्यांना असताना ती होताना मात्र काही दिसत नाही. ही लोकल बंद झाल्यामुळे मुंबईत बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. पर्याय म्हणून मुंबईमध्ये बेस्टवरचा ताण कमी करण्यासाठी एसटी बस आणली गेली. एसटी बसच्या जोडीला रखडत रखडत का होईना टॅक्सी आणि रिक्षा धावायला लागल्या. त्याच्याच जोडीला लोकांनी स्वतःची खासगी वाहनंसुद्धा बाहेर काढून प्रवास सुरू केला. येन केन प्रकारेण आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचणाऱ्या सगळ्या मुंबईकरांसाठी हा सगळा प्रवासाचा त्रास हा नरक यातनेपेक्षा कमी नाही. तुमची स्वतःची जरी गाडी असली तरी पण होणारा त्रास हा सुद्धा तितकाच क्लेशकारकच आहे. हे एका बाजूला घडत असताना मुंबई जी जगात अत्यंत वेगवान आणि प्रोफेशनल पद्धतीनं काम करणाऱ्या श्रमिकांचं शहर म्हणून ओळखली जाते त्या शहरातल्या अनेक कार्यालयांमध्ये शिफ्ट बदलल्या. अपेक्षेप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकलेलं नाही आणि जे मनुष्यबळ उपलब्ध आहे ते कमालीच्या मानसिक आणि शारीरिक ताणाला सामोरं जात आहे. आणि याचा सगळ्याचा एक एकत्रित परिणाम म्हणजे मुंबईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या महानगरातला माणूस हा सध्या प्रचंड तणावाखाली आहे. हे सगळं लोकल न सुरू असल्यानं झालेलं आहे आणि परिणामस्वरूप या व्यवस्थेला लाईफ लाईन जीवनवाहिनी का म्हटलं जातं याचं साधं सोपं उत्तर आपल्याला लक्षात येईल. एका बाजूला ही सगळी कारणं असताना दुसऱ्या बाजूला कोरोनाचं संकट आहे. कोरोनाची आकडेवारी कमी होत असताना लवकरात लवकर लोकल का सुरू होत नाही असा प्रश्न अनेक मुंबईकरांना पडलाय. पण लोकल सुरू झाली आणि गर्दी पूर्वीप्रमाणेच झाली तर लोकलमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक वेगानं होईल. कोरोनाचं सायकल अर्थात त्याचं वर्तुळ पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा आपण कोरोनाच्या मोठ्या बाधितांच्या आकड्याला सामोरे जाऊ असा तर्कही दुसऱ्या बाजूला दिला जातोय. पण हे सगळं जरी समोर ठेवलं तरी रोजगाराच्यासाठी घरातून बाहेर पडणाऱ्या मुंबईकराचा प्रश्न आहे लोकल कधी सुरू करायची. या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा ज्यांचं पदा संघटनेचं नाव महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघ असं आहे त्या वंदना सोनावणे थोड्याच वेळात आपल्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये असणार आहेत. मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन आपल्या सोबत फोनवर जोडले गेलेले आहेत. आरोग्य विश्लेषक म्हणून परिचित आणि महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गवाणकर आहेत. ते मवियाचं सुद्धा प्रतिनिधित्व करतील. आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं अवधूत वाघ आपल्यासोबत जोडले गेलेले. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. पहिला प्रश्न प्रवासी प्रतिनिधी या नात्यानं मधु कोटियन यांना. मधुजी, ज्या अपेक्षेनं सर्वसामान्य लोकलची वाट पाहतायत ही वाट पाहण्याचा हा कालावधी किती दिवस आणखीन पुढे जाऊ शकतो? कारण कोर्टात होणारी सुनावणी
पुढेच जाताना दिसतीये, सरकार तिथं सुद्धा ठाम भूमिका घेताना दिसत नाहीये. सरकारनं गेल्या आठवड्यात असं म्हटलं होतं की मंगळवारपासून आम्ही कदाचित पूर्णपणे सगळ्यांसाठी पूर्वीप्रमाणे लोकल सुरू करू, प्रत्यक्षात तसं काही आत्ता होताना दिसत नाहीये. मधुजी, अडचणी काय आहेत सरकार समोर आणि आत्ता रेल्वे प्रवाशांना कसल्या प्रकारचा त्रास होतो आहे? मधु कोटी, आपल्याला प्रश्न विचारला होता, प्रश्न ऐकायला आलाय? हा बोला. आज आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या वादामुळे मुंबईचा प्रवासी लोकांचा प्रवास फार कठीण होऊन गेलेला आहे. आता परवा दिवशी कोर्टामध्ये मंगळवारच्या दिवशी त्यांनी अनाऊन्स केलं होतं की आम्ही बैठका घेऊन हे पुढचं अनाऊन्समेंट करू म्हणून, पण आता तेही वाट आम्ही बघत आज असं दिसतंय की ते सुद्धा लवकरच होईल असं काही दिसत नाहीये. माझा एक असं एक विचार आहे, आम्ही जे मांडलेलं होतं ज्यावेळेला राज्यपालांना भेटायला आम्ही गेलो राजभवनामध्ये, तर 10 ऑगस्टला आम्ही काय सूचना केलेलं होतं की त्यावेळेला लॉकडाऊन ओपन झालेलं होतं, अनलॉक झालेलं होतं, त्यावेळेला आम्ही म्हटलेलं होतं की सकाळच्या 7 ते 10 या पीक आवर्स मध्ये एक विशिष्ट प्रकारचा कलर्ड असा पास इश्यू करा, म्हणजे महिला प्रवासी आणि पुरुष प्रवासी दोघांनाही ते सोयीस्कर होईल आणि ज्यांना आवश्यक आहे तेच लोक प्रवास करतील, तसा आम्ही एक सूचना केलेला होता. आणि उर्वरित वेळेला लोकांसाठी ओपन करा, म्हणजे त्या प्रत्येक स्टेशनला एक काय कोटा निश्चित करा आणि त्या कोटाप्रमाणे ते त्यांना प्रवास आतमध्ये एंट्री स्टेशनवरती दिले पाहिजेत. पण मधुकोटीयन, हे सगळं म्हणजे आत्ताच्या घडीला जी निर्बंधांची एक नवी मालिका सुरू झालेली आहे त्यात वाढवण्यासारखंच आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं काही प्रस्ताव ठेवलेले आहेत ते अधिकाधिक लोकांना प्रवास करता यावा म्हणून आहेत. दरम्यान मुंबईमधल्या लोकलची सध्याची अवस्था काय याचा एक तपशील आपल्याकडे उपलब्ध आहे, तो आपण एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपल्याला लक्षात येईल की कोरोनाच्या विळख्यामधली लोकल काय सांगते आहे, काय माहिती आपल्या समोर आणते आहे. ताजा तपशील असं सांगतोय की कोरोना काळातल्या 10व्या महिन्यामध्ये मध्य रेल्वेवर फक्त 8 लाख दैनंदिन प्रवासी आहेत. कोरोना काळातल्या दर लोकलमध्ये सध्या केवळ 700 प्रवाशांना प्रवास करायची मुभा देण्यात आलेली आहे. निर्बंधांमुळे दररोज केवळ 22 लाख प्रवासीच लोकलमधून प्रवास करू शकतात. कोरोनापूर्वी दररोज 35 लाख उपनगरीय रेल्वे प्रवाशांची वाहतूक व्हायची. हे सगळं कोरोना काळात घडत असताना कोरोना काळामध्ये उपनगरीय रेल्वेचे प्रवासी कमालीचे घटले आहेत हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कोरोना काळातल्या 10व्या महिन्यात पश्चिम रेल्वेवर फक्त 8,80,000 दैनंदिन प्रवासी आहेत. हा सगळा तपशील आपल्याला देण्यामागचं कारण असं होतं की कोरोनाच्या आधी ज्या संख्येनं प्रवासी प्रवास करत होते त्याच्या तुलनेमध्ये सध्या केवळ 18 ते 25% प्रवासी प्रवास करतायत. आता या 18 आणि 25% प्रवाशांच्या माध्यमातून होणारा प्रवास हा कोरोना संसर्गाला पूरक ठरतोय का? डॉक्टर अविनाश भोंडवे, आपण जरी पुण्यात राहत असलात तरी पण वाहतूक, त्यातून प्रवाशांची होणारी ये जा आणि त्यातून होणारा संभाव्य संसर्ग याबद्दलचं आपलं मार्गदर्शन. प्रसादजी, असं आहे की मुळामध्ये मार्चमध्ये ज्या वेळेला लोकल प्रवास आणि सर्व प्रकारचे प्रवास, मग त्यामध्ये विमान असेल, रेल्वे असतील किंवा इव्हन एसटी ही थांबवल्या होत्या, या सगळ्या मागचं कारण एकच असतं की अशा सार्वजनिक प्रवासाच्या वेळे जास्तीत जास्त लोक एकत्र येतात, त्याच्यामध्ये कुठलंही सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक एकमेकांच्या सहवासात 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्ती काळ असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये जे संभाव्य आजारी लोक आहेत किंवा जे काही बाधित लोक आहेत त्यांच्यापासून याचा प्रसार मोठ्या प्रमाणात वेगाने होण्याची शक्यता असते आणि त्यासाठी ही गोष्ट थांबवण्यात आली. आता आपण जर पाहिलं तर साधारणतः जून नंतर यामध्ये थोडस फैलावलेलं आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुरुवातीला लोकल्समध्येही लोकांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना ती परवानगी दिली होती. बरोबर. त्यानंतर 11 ते 3 आणि 7 च्या पुढे काही. पण डॉक्टर अविनाश बोंडवे, एका बाजूला हा सगळा तपशील आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकांचा तर्क काय आहे की
लोकल प्रवास करणाऱ्यांची संख्या 18% ते 25% आहे. प्रत्यक्षात ती दर दिवशी 8 लाख ते 8,80,000 म्हणजे 8 ते 9 लाख आहे. या संख्येनं लोकल प्रवास होत असून सुद्धा रुग्णसंख्या कमी होतीये, मग लोकल प्रवास का सगळ्यांसाठी खुला करायचा नाही? नाही, याचा अर्थ असाच की 18 ते 25% मर्यादित प्रवास जर झाला तर हे रुग्णसंख्या वाढत नाहीये. पण जर आपण पुन्हा एकदा 35 लाख 36 लाख लोक जर प्रवास करायला लागले आणि दाटी वाटेने प्रवास करायला लागले तर ही संख्या निश्चितच वाढेल. याच्यावर उपाय म्हणजे एकदम सुरू करणं नव्हे, तर हा जो टप्पा आहे आता जे 18 ते 25% हळूहळू थोड्या प्रमाणात वाढवत नेलं पाहिजे. आणि एका दृष्टीने आपण जर पाहिलं तर करोनाचा संसर्ग तोडण्यासाठी किंवा साखळी तोडण्यासाठी हा उपाय केला गेला होता. अजूनही करोनाचे आकडे जरी मर्यादित असले तरी ते पूर्णपणे थांबलेलं नाहीये, पूर्णपणे करोना नष्ट झालेला नाहीये. त्याच्यामुळं एकदम 100% नव्हे पण काही प्रमाणात सुरू करायला काही हरकत नाही, कारण काही प्रमाणात सुरू करायला हरकत नाही. हा एक किमान दिलासादायक सल्ला डॉक्टरांच्या कडून आलाय. आपल्या सोबत दोन राजकीय प्रतिनिधी आहेत, त्यानिमित्तानं माझा एक थेट प्रश्न आत्ताच्या घडीला आधी अवधूत वाघ यांना आहे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते. या नात्यानं ते या चर्चेत आहेत. केंद्राच्या कडे रेल्वेच्या परिचालनाची महत्वाची जबाबदारी आहे, मात्र राज्याचा प्रस्ताव आला पाहिजे ही भूमिका केंद्राची आहे. आपल्याला अवधूत वाघ असं वाटतं का की मुंबईसाठी तात्काळ पूर्वीप्रमाणे लोकल सुरू व्हावी, किंवा केंद्राला असं वाटतं का की टप्प्याटप्प्यानं लोकलच्या प्रवाशांची संख्या आणि फेऱ्या वाढवत न्याव्यात? प्रसादजी, हा संपूर्ण चर्चेचा विषयच राजकीय नाहीये, तर त्यामुळे कृपा करून त्याला कुठचंही राजकीय वळण लागलं नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण हा विषय आहे, हा पॉलिटिकल नसून हा सोशल आहे, इकॉनॉमिकल आहे, हेल्थ रिलेटेड आहे आणि इतर सर्व गोष्टींचा मिळून बनलेला आहे, त्यामुळे त्याला त्याच दृष्टिकोनातून बघावं लागतं. पहिला मुद्दा असा आहे की आज जे लोक ट्रेनने प्रवास करू शकत नाहीत ते प्रवासच करत नाहीत का? तर ते करतात. अगदी माझ्या ओळखीचे लोक आहेत जे बांद्रापासून टॅक्सीने किंवा रिक्षाने किंवा कसे तरी येतात, त्यांना अनेक पैसे खर्च करावे लागतात. साधं जे अवेलेबल आणि स्वस्त जे साधन आहे रेल्वेचं त्याच्याऐवजी ते इतर गोष्टीत येतात. एसटी मध्ये पण गर्दी असते, ज्या टेम्पो आणि ट्रक मध्ये ते येतात तिथे पण गर्दी असते. त्याच्यामुळे जे येणारे आहेत ते येणारच आहेत, त्यांना यायचं नाही ते येणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही रेल्वे आता 6 महिने झालेले आहेत, ज्या लोकांना कामासाठी पोटासाठी बाहेर पडायचंय ते पडतात आहेत, त्यांना तुम्ही रेल्वे आहे की नाही याने काही फरक पडत नाहीये. फक्त फरक हा पडतोय रेल्वे नसल्यामुळे त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात. असं अगदी सरसकट विधान करता येणार नाही की ज्यांना बाहेर पडायचंय त्यांना रेल्वे आहे की नाही यांनी फरक नाही पडत. प्रसादजी, मला जे विधान करायचंय ते मी मला करू दे. ठीक आहे, अगदी आपण केलेल्या विधानावर एक प्रवासी म्हणून मला मधु कोटियन यांची प्रतिक्रिया लागेल. मधुजी, माझा आवाज येतोय? मगाशी आपला आवाज खूपच बारीक येत होता, आता जरा थोडं खणखणीत आवाजामध्ये आपलं उत्तर अपेक्षित करतो. अवधूत वाघ यांचं म्हणणं आहे की ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना रेल्वे सुरू आहे काय आणि नाही काय यांनी फरक पडत नाही, हे विधान कितपत तुम्हाला प्रवासी म्हणून पटतंय? अवधूतजी, आता जे म्हणणं आहे त्यांचा ते आम्हाला मला तरी पटत नाहीये. कारण असं आहे की आज मोठ्या संख्येचा जे हॅलो अगदी बोलत राहा मधुजी, तुमचा आवाज अतिशय नीट येतोय, बोलत राहा. मोठ्या संख्येने जे नोकरी करणारे लेबर काम करणारे लोक फार मोठ्या संख्येने आहे. आज आता जवळजवळ 10 ते 15% लोकच प्रवास करत आहेत आणि 95% आता सर्व्हिसेस चालू आहे. आता सेल्फ डिस्टन्स ठेवण्यासाठी ही सुविधा त्यांनी केल्या आहे. पण अवधूत वाघांचं म्हणण्याप्रमाणे की ज्यांना पाहिजे त्यांना गरज आहे तेच फक्त प्रवास करतील, मग ते बाय रोडनी जातील की कसे करतील, तसं नाहीये. कारण आज जवळजवळ 70 लाख लोक प्रवासी जे रोजीरोटी करणारे नोकरी करणारे प्रायव्हेट कंपनीज मध्ये पब्लिक कंपनी मध्ये काम करणारे लोक कॉर्पोरेट मध्ये काम करणारे लोक खूप त्रास आणि हालाकीचा प्रवास करून ते आपल्या ऑफिस मध्ये जात आहेत, म्हणजे खूप त्रास करत आहेत. तर असे त्रास काढून एवढा पैसा खर्च करून एवढा वेळ घालून सुद्धा ते वेळेवर पोहोचू शकत नाहीये, तर असे जे त्रास आहे ते कमी करण्यासाठी वाढवण्याची गरज होता. महिला प्रवासी या नात्यानं आणि महिला प्रवाशांच्या नेत्या या नात्यानं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. मुंबईत आत्ताच्या घडीला जी लोक प्रवास करतायत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल सेवा सुरू आहे की नाही याने काही फरक पडत नाही, ही भूमिका योग्य वाटते का वंदनाजी?
नाही नाही, ही मध्यकोटींच्या मतांची, सरांच्या साहेबांच्या मतांशी मी सहमत आहे. हे अजिबात निवेदन मला आवडलेलं नाही आणि बरोबर पण नाहीये. तुमच्या लेखी कोणासाठी लोकल सुरू व्हायला पाहिजे, महिलांसाठी की पुरुषांसाठी, म्हणजे सरसकट आणि सगळ्या वेळेची पूर्वीप्रमाणे? दोघांसाठी म्हणते समान. ऐका, मी तसं म्हटलं की जास्त जास्त लेबर वर्ग आहे, त्याच्यामुळे आपले जे सगळे जे आहेत ना, जे प्रोजेक्ट आता व्हायचे, म्हणजे जे जे पुलाचे प्रोजेक्ट आहेत, ते सगळे बंद का पडले आहेत? कारण तिकडे कामगार वर्ग नाहीये. तो कामगार वर्ग रेल्वेने प्रवास करतो, त्यांना ट्रेन, त्यांना बस किंवा रिक्षा किंवा ओलाच परवडत नाहीये. जवळजवळ 60% लोक जवळजवळ लेबर आहे, त्याच्यावरती आपली मुंबईची कमान सुरू आहे, आणि जे नवीन प्रोजेक्ट सगळे त्यांच्यामुळे बंद पडलेत, तर त्यांच्यासाठी रेल्वे सुरू करावी सोशल डिस्टन्स पाळून. आणि तुम्हाला जर रेल्वेला सुरू करताना तुम्हाला खबरदारी पाळली पाहिजे, तुमचे यंत्रणा वाढवल्या पाहिजेत, प्रत्येक स्टेशनला सॅनिटायझर मशीन, मी मशीन म्हणते, जो माणूस जाईल ना तो भिजतच जाईल, अशा प्रकारचे मशीनही रेल्वेने वाढवल्या पाहिजेत आणि रेल्वे सुरू केलीच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. आता अवधूतवाग आता काय म्हणाल आपण प्रवाशांच्या प्रतिक्रिया ऐकल्याच्या नंतर? मला असं वाटतं की मी जे मत व्यक्त केलेलं आहे ते वेगळ्या अर्थाने घेतलेले आहे. बघा, कोरोनाचा प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टिकोनातून मी बोललेलो आहे. जी माणसं आज रेल्वे नाही म्हणून जात नाही आहेत, रेल्वेने प्रवास करत नाही आहेत, ते दुसऱ्या मार्गाने प्रवास करतात आहेत, एसटी मधनं प्रवास करतात आहेत, दुचाकीमधनं तिचाकीमधनं प्रवास करतात की प्रवास करतात आहेत. मी असं कधी म्हटलेलं नाही की रेल्वे सुरू करा किंवा करा नको, या पदावर मी आलेलोच नाहीये. मी स्वतः बघितलेलं आहे, एका रिक्षामध्ये 4-4 जण 5-5 जण सोशल डिस्टन्सिंगचा पड्डा उडून जात आहेत, म्हणजे त्यांना पण कोरोनाची भीती आहे. मला म्हणायचं आहे काय की लोक आपल्या स्वतःच्या रोजीरोटीसाठी बाहेर पडतात आहेत, पडू इच्छितात आहेत, त्यांना जर रेल्वे नसेल तर त्यांचं उलट त्रास आहे, आर्थिक नुकसान पण होत आहे त्यांचं, आणखीन आरोग्याचं नुकसान पण होत आहे. हे मला सांगायचंय, रेल्वे असली काय आणि नसली काय ह्याचा फरक नाही. हे मला कळतंय की 70 लाख लोक रेल्वेने प्रवास करतायत, रेल्वे आणखी सुरू झाल्यावर जास्त प्रवासी येणार, हे पण मला कळत. मला हे म्हणायचं होतं की आज दुर्दैवाने रेल्वे नसल्यामुळे ज्या लोकांना बाहेर पडणं गरजेचंच आहे आणि रेल्वे नाहीये, त्यांना दुसऱ्या मार्गानं बाहेर पडावं लागतंय, ज्याचा त्यांचा कॉस्ट इफेक्टिव्हनेस नाहीये आणि हेल्थची पण हेळसांड होती. हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतोय, आणि त्या अनुषंगाने मला दत्तू गव्हाणकरांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. दत्तूजी, लोकांच्या खिशाला पडणारा खार आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा जाणारा वेळ आणि पदरात पडणारं मानसिक ताणाचं माप, राज्य सरकार या प्रश्नी भूमिका काय घेणार? बिलकुल प्रसाद जी, रेल्वे हा अतिशय स्वस्त व कमी खर्चिक आणि कमी वेळामध्ये आपल्याला प्रवास घेऊन जाणारा असा एक आणि वेगवान सुद्धा वेगवानही, तर ते लवकरात लवकर सुरू व्हावं ही तुमची आमची किंवा इथे बसलेल्या सगळ्या वक्त्या प्रवक्त्यांची हीच मागणी आहे, किंवा असाच त्यांचा कल दिसतो की हे लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. लोक नोकरीवर जाण्याच्या करता रेल्वेचा वापर करतात. आता वाघ साहेबांनी सांगितलं की लोक इतर मार्गाचा अवलंब करून प्रवास करतायत, खर्च त्यांना जास्त होतोय, पण सर्वांनाच ते शक्य आहे का? जो सामान्य मजूर आहे, जो गरीब वर्ग आहे, त्याला ते शक्य नाहीये. ते शक्य नाही याची कल्पना आहे आम्हाला, पण हे तुम्हाला कधी जाणवणार आहे आणि तुमच्याकडून कोर्टामध्ये तशा प्रकारचं प्रतिनिधित्व आणि प्रतिज्ञापत्र कधी केलं जाणार आहे? बिलकुल, 2 दिवसापूर्वी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाला सांगितलं की लवकरात लवकर, म्हणजे येत्या या 10-15 दिवसांमध्ये लोकल सुरू करणार आहेत, आणि मास्क लोक लावत नाही आहेत, अजूनही लोक स्वतःची काळजी घेत नाही आहेत. लोकांचं आरोग्य हे जास्त महत्वाचं आहे, सरकारला त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी आहे. ते कोरोनाचं जे रुग्णसंख्या कमी झालेली आहे ती या निर्णयामुळे वाढू नये. दत्तूजी, रुग्णसंख्या आटोक्यात असावी जी आटोक्यात आलेली आहे, तुम्ही मंगळवारच्या सुमारास कळवू असं म्हणाला होतात, बुधवार आला. बिलकुल, तुम्ही गंभीर आहात का लोकल? बिलकुल बिलकुल, सरकार हे गंभीर आहे आणि लवकरात लवकर नियमावली. दत्तू गव्हाणकर, लवकरात लवकरची व्याख्या काय? 10-15 दिवसामध्ये, अजून 10-15 दिवस निश्चित,
अजून 10 ते 15 दिवस वंदना सोनवणे ऐकताय का तुम्ही? ही सुरू होईल, अजून 10 ते 15 दिवस लागणार आहेत म्हणतायत. खरं म्हणजे फार अंत पाहिलाय प्रवाशांचा, सगळ्या लेबर लोकांचा, आणि मी मध्यम वर्गीयांच्या बाजूने बोलते. आता अंत पाहू नका, तुमच्या तारीख पे तारीख, तारीख पे तारीख पडतायत आणि तारीख आम्हाला निश्चित समजत नाहीयेत. आता जवळजवळ कोणी म्हणजे लोक म्हणतात की तुम्ही प्रवास रेल्वे रिक्षाने करतायत, बसने, तुम्ही जरा बघा जरा ट्रॅफिक मधून 4-4 तास माणूस बसतो, 5-5 तास बसतो येतो, काय अवस्था त्या माणसाची होत असेल, लेबरची काय अवस्था, आपली काय, माझी स्वतःची काय अवस्था झाली, अटॅक होतो माणसाला, वयस्कर 60-70 वयाचा माणूस असतो, त्याला नोकरीची गरज असते, तो प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतो, त्याला अटॅक पण दोघा तिघांना मी हॉस्पिटल स्वतः नेलेला आहे. तर ही आता तुम्ही सरकारने एवढंच करा की लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा भरपूर आंदोलन करायला लोक तयार आहेत, स्थानिक लेवलची म्हणा, प्रवासी म्हणा आणि लेबर सुद्धा. वंदनाजी एक मिनिट, थोड्या वेळापूर्वी मधु कोटियन यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना काही प्रस्ताव दिल्याचं सांगितलं. 15 ते 10 दिवस जर समजा लोकल सुरू होणार नसतील तर तोपर्यंत तरी काही तातडीचे निर्णय घ्यायला हवेत का? मधु कोटियन का आहे तसं चालू द्यायचंय? थोडं मोठ्याने बोला मधुजी, तुमचा आवाज आतापर्यंत नीट ऐकायला येत नाहीये. असं आहे की आमच्या सूचनेप्रमाणे आता बघा लवकरात लवकर सुरू करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं होता, पण गेले 4 महिने आम्ही ते ऐकतोय, पण आतापर्यंत त्यांनी 5-10% त्यांनी वाढ केलं असता तर काही प्रॉब्लेम नव्हता. कारण सकाळचा मॉर्निंग पीक अवर्स नंतर, मॉर्निंग आणि इव्हिनिंग पीक अवर्स मध्ये हे सोडलं तर दुपारच्या वेळेला गाडी रिकाम असत, अक्षरशः रिकाम असत. त्यानिमित्ताने एक पटकन प्रश्न विचारतो अवधूतजी, ज्या वेळेमध्ये जास्त गर्दी आहे त्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवता येऊ शकतात, याच्यासाठी राज्य सरकारच्या कोणत्याही प्रस्तावाची गरज नाही, हा विषय मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचा विवेक वापरून करायला निर्णय पाहिजे होता, हा निर्णय झालेला नाहीये. सेंट्रलची जी पॉलिसी तयार केली त्यावेळी प्रत्येक राज्यामध्ये उपनगरीय गाड्या असोत किंवा इंटरस्टेट गाड्या असोत, या चालवायच्या की नाही चालवायच्या ह्या संपूर्ण निर्णय आपण राज्याकडे दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की त्यावेळी मुंबईमध्ये परप्रांतीय मजुरांच्या पाठवणीचा विषय होता, त्यावेळी सुद्धा राज्याने ज्यावेळी परवानगी दिली त्यावेळी केंद्राने गाड्या दिल्या. केंद्र तुम्हाला हव्या तेवढ्या गाड्या पडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही नवीन बनवायच्या नाहीयेत. तुम्ही रेड साइडिंगला गाड्या आहेत, मोटरमन आहेत, सगळंच आहे. तुम्ही सांगा 8 तासामध्ये, 10 तासामध्ये, 12 तासामध्ये, जास्तीत जास्त 24 तासामध्ये सर्व गाड्या उपलब्ध होतात. तुम्हाला असं सुचवायचंय अवधूत वाघ की राज्य सरकारनं कशा पद्धतीनं किती गाड्या हव्यात याचं वेळापत्रक देण्याची गरज आहे, याचं आकलन केंद्र पातळीवर होऊ शकत नाही का? रेल्वे चालवणं ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. राज्य सरकारनं विनंती केली की आम्हाला दिवसभरामध्ये गाड्या चालवल्या गेल्या पाहिजेत, तर त्या किती चालवायच्या हे पण राज्य सरकारनं सांगायचंय. आता बघा असं आहे, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात, परंतु कोरोनामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून एका गाडीमध्ये किती प्रवासी प्रवास करू शकतात हे जर तुम्ही पाहिलं, किती पासेस दिलेले आहेत हे तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला गाड्यांची संख्या ठरवता येते आणि त्या गाड्यांच्या संख्येवरनं चाललेलं आहे. अवधूतजी त्याचा तपशील उपलब्ध आहे, थोड्या वेळापूर्वी मी तो ग्राफिक्स मध्ये वाचूनही दाखवला, परत एकदा ते ग्राफिक्स येईलच आपल्या समोर. दरम्यान तोंडी मी माहितीसाठी सांगतो, दर गाडी मागे 700 प्रवासी, दर गाडी मागे 700 प्रवासी इतकी संख्या ठरलेली आहे. आता आता ऐका जी प्रवासी प्रसादजी, हे कसं झालं की तातडीची सेवा आणि अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांची टोटल संख्या तयार करण्यात आली आणि त्याच्यावरनं लागणाऱ्या गाड्या ठरवल्या. पण परवाचा एक अहवाल आहे, 70% ऑफ द पीपल हु आर ट्रॅव्हलिंग इन सबर्बन त्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र आहेत, खोटे सर्टिफिकेट आणि खोटे पास घेऊन जातात, त्यामुळे गर्दी वाढलेली आहे. आणि ती गर्दी जी वाढलेली आहे त्याचा डेटा अवेलेबल नाहीये. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावर पुढच्या टप्प्यात चर्चा करू. दरम्यान किती गाड्या धावल्या पाहिजेत जेणेकरून गर्दी होणार नाही, याबाबत राज्य सरकारची काय भूमिका आहे? दत्तू गव्हाणकर. तुम्हाला मी प्रसादजी सांगेन की पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या 3000 पैकी जवळजवळ 2276 गाड्या ह्या धावत आहेत. फेऱ्या कमी असतील मान्य आहे, आणि उरलेल्या ज्या आहेत म्हणजे जवळजवळ 80% गाड्या ह्या रुळावरती आहेत, 20% भाग हा आणण्याच्या करता लवकरात लवकर
राज्य सरकार हे प्रयत्नशील आहे आणि लोकांची चिंता आहे, त्यांच्या आरोग्याची चिंता आहे. जसं अवधूत वाघ साहेबांनी सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं पाहिजे, मास्क वापरला गेला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी. आता ह्याच्यामध्ये कोरोना व्हायरस करता करता म्युटेटेड कोरोना व्हायरस नवीन एक असा दत्तूजी मुद्द्यावर या, दत्तूजी मुद्द्यावर या. मी थेट आपल्याला विचारलं होतं फेऱ्या वाढवण्याच्या संदर्भात राज्य सरकारची काय भूमिका आहे, तुम्ही काय पत्र दिलंय आतापर्यंत? बिलकुल कोर्टाला सांगितलंय, कोर्टाला सांगितलंय कुंभकोणी साहेबांनी की आम्ही लवकरात लवकर, मला वाटते हे 7-8-10 दिवसामध्ये हा निर्णय घेतला जाईल आणि आपण बघाल. नाही अहो, 7-8-10 दिवसामध्ये भविष्यातला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, पण आताच्या घडीला मर्यादित आरोग्य लोकांसाठी चालवलेल्या मर्यादित सेवेमध्ये किती झाल्या पाहिजेत याचं उत्तर कंट्रोलमध्ये आलेलं आहे. आणि आता कंट्रोलमध्ये आलेली स्थिती पुन्हा बिघडवायची का आपल्याला? तर ते टप्प्याटप्प्याने, कोटियन साहेबांनी पण सांगितलं की टप्प्याटप्प्याने ते वाढत गेलं पाहिजे. फेऱ्या वाढवण्याचं उत्तर नाही सापडत आहे, बिलकुल फेऱ्या वाढवण्याचं उत्तर नाही सापडत आहे दत्तू गव्हाणकर. राज्य सरकारची भूमिका काय? बिलकुल बिलकुल राज्य सरकारची भूमिका आहे की फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. मजूर गरीब जो वर्ग आहे त्याला प्रवास करण्याच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. ही जर दत्तू गव्हाणकर तुमची भूमिका असेल तर ती होत का नाहीये पूर्ण? लवकर होईल. आपण कसं, कोण करणार? बिलकुल तुम्ही केंद्राला पत्र दिलं का? कोर्टाला सांगितलंय, कोर्टाला सांगितलंय, कोर्टाला सांगितलं. तर एकदा मधु कोटियन यावर शिक्कामोर्तब तुमच्याकडून अपेक्षित करतो. फेऱ्या वाढवण्याबाबत कोर्टाला सांगितलेलं आहे, हे खरं आहे की खोटं आहे? हे खोटं आहे, हे खोटं आहे, अगदी खोटं आहे. कारण फेऱ्या वाढवण्याचा प्रश्न नाहीये, कारण ऑलरेडी 90% फेऱ्या वाढवलेलं आहे. बिलकुल 90% वाढवले मान्य करताना तुम्ही प्रवाशांमध्ये 90% वाढवले मान्य करताना वाढवलेलं आहे. अहो पण ते पी कार मध्ये नाही ना धावत आहेत? हा मुद्दा आहे, पी कार मध्ये वाढवावे हा मुद्दा आहे. लोक अजूनही मास्कचा वापर करत नाही, लोक अजूनही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही आहेत. कंट्रोल मध्ये आलेली स्थिती बिघडू नये ही राज्य सरकारची भावना आहे. ठीक आहे, हा जबाबदार दृष्टिकोन आहे. शिरका होऊ नये या सर्व तऱ्हेची काळजी राज्य सरकारला घ्यायची आहे. लोकांचं आरोग्य सर्वप्रथम आहे आणि ते दत्तूजी स्थानी असलं पाहिजे. दत्तू गव्हाणकर, अत्यंत जबाबदारीपूर्वक जरी तुमचं विधान असलं तरी त्या जबाबदारीनं जे होतंय त्यामुळे सुद्धा कोरोना संसर्गाची भीती कायम आहे. आपल्या सोबत मधु कोटियन आहेत. मधु कोटियन, आताच्या घडीला पी कार अर्थात गर्दीच्या वेळेमध्ये धावणाऱ्या लोकलची संख्या किती आणि यामुळे 700 प्रवाशांच्या ऐवजी किती प्रवासी रेल्वेतून जात आहेत? आज आज जवळजवळ सेंट्रल वेस्टर्न हार्बर आणि ट्रान्स हार्बर या सिरी चारही बाजूला आपण बघितलं की जवळजवळ 14-15 लाख प्रवासी आता प्रवास करत आहेत आताच्या घडीला. आणि मग यामध्ये एक यामध्ये महिलांना होणारे त्रास काय याबाबत आपल्या सोबत वंदना सोनावणे त्यांना एक पटकन उत्तर देण्याची संधी देऊयात. वंदनाजी, महिलांना पीक गर्दी आहे, महिलांना होणारा त्रास होतोच आहे. कोरोनाचा प्रभाव थोडा कमी आलाय, आपल्या सगळ्यांना हे करून केलंच पाहिजे. फक्त महिलांचाही तर प्रश्न आहे, मी सर्वांचा प्रश्न बोलते. महिलांबरोबर पुरुष, मुलं, महिला आणि कॉलेजमधल्या मुली आणि प्रायव्हेट सेक्टरमधल्या मुली सुद्धा म्हणते मी, ह्यांना त्रास होतोय. सोशल डिस्टन्स पाळलं जात नाही, पण हे काम रेल्वेचं आहे. रेल्वेने सामाजिक संस्थांना आवाहन करावं, सगळ्या यंत्रणा कामाला लावं, सगळ्या लोकांना जास्तीत जास्त खुमक वाढवावी. वंदनाजी, यात वंदनाजी, यात मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झालेल्या एका तपशिलाचा उल्लेख मी इथे करू इच्छितो. त्यावेळेला बऱ्याचशा महिला प्रवाशांनी अशी एक प्रतिक्रिया दिली होती की गर्दी महिलांच्या डब्यात इतकी झाली आहे की महिलांच्या डब्याच्या ऐवजी महिला पुरुषांच्या डब्यात जर, म्हणजे जनरल डब्यामध्ये जर प्रवास करती झाली तर ती अधिक सुरक्षित आणि अधिक शांत चित्तानं प्रवास करू शकते. महिलांचे डबे किती आहे सांगा तुम्ही मला? फर्स्ट क्लास डब्यात म्हणजे अर्धा येऊन कमी आम्हाला आहे. मग कशी गर्दी होणार नाही? आम्ही पहिल्यापासून महिलांच्या डब्या वाढ करण्यासाठी सांगितलं की महिलांच्या डब्यांची वाढ करा, अजून वाढ नाही केलेली. मग तुम्हाला आता कळलं की नाही, महिला वर्ग जास्त काम करतोय त्याप्रमाणे आम्हाला महिलांचे डबे वाढवून द्यावेत. फर्स्ट क्लासचा डबा तुम्ही कोंबड्याचा खुराडा का देता? तुम्ही अक्षरशः कोंबलेल्या महिला असता, एवढ्याशा डब्यामध्ये तुम्ही महिला कशा चढता, कशा उतरता? मग जाणार ना ते जिकडे जागा आहे तिकडे, त्यांना पर्याय काय? शेवटी तुम्ही आमच्यावर अन्याय केलेला पहिल्यापासून. डबे वाढवतात तर आम्ही काय करणार? जर फेऱ्या वाढवल्या तर हा प्रश्न सुटू शकतो का? महिलांच्या प्रवासाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी कमी होऊ शकतात का? हो हो. तुम्ही प्रवास ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्हाला पी कार मधला अनुभव काय आहे? पी कार मध्ये भरपूर गर्दी असते, परंतु आता मी सांगितलं, मी बोलले की सरकारी ज्या यंत्रणा आहेत 40-50% जवळ सरकारी महिला काम करतात.
त्याच्यामध्ये ना डबे पुरत नाहीत आणि तुम्ही ट्रेन्स वाढवले नाहीत. अर्धा अर्धा एक एक तासामध्ये त्या ट्रेन येत आहेत. सगळ्या संपूर्ण ट्रेन बरोबर येत नाहीत, त्यामुळे आम्ही काय करणार, पर्याय काय आम्ही. तुम्ही आमची दोन्ही कोण कोंडी ठेवली आहे माहिती का, इकडून पण तिकडून पण. आमचा दोन मुस्कटदाबी आमची केलेली आहे. आणि तुम्ही असं बोलता की तुम्ही आता ट्रेनचं 4-5 दिवसांनी निर्णय होणार आहे, 10 दिवसांनी होणार आहे, हे चुकीचं आहे. मधुकोटीयन यांच्यासाठी प्रश्न आहे. मधुकोटीयन, या सगळ्या अडचणींचा पाढा तुम्ही राज्यपालांकडे वाचल्यानंतर काय घडलं, तुम्हाला किती दिवसात तोडगा येण्याची अपेक्षा आहे? आतापर्यंत आम्हाला आलेला अनुभव असा आहे की आम्ही केलेल्या सूचनाचा 4 महिन्यापूर्वी केलेल्या सूचना आता इम्प्लिमेंटेशन होतोय. तर आम्ही केलेल्या सूचना अजून सुद्धा त्यांनी इम्प्लिमेंट केलेल्या नाहीये. कोणत्या सूचना ऐकल्या गेल्या नाहीत मधुकोटीयन? कोणत्या सूचना ऐकल्या गेल्या नाहीत? आम्ही त्याचा स्टेट गव्हर्नमेंट किंवा रेल्वेने त्याचा कुठे प्रॅक्टिकली प्लॅटफॉर्म वरती जाऊन त्यांनी प्रत्यक्षात पाहणी सुद्धा केलेली नाहीये. गाडी रिकामा जात आहे दुपारच्या वेळेला. मग तुमचं म्हणणं काय, जर गाडी दुपारी रिकामी जात असेल तर दुपारच्या सेवा कमी करायच्या आणि त्या सेवा सकाळ आणि संध्याकाळ वाढवायच्या? सकाळचं आणि संध्याकाळचं एवढं प्रचंड गर्दी आहे, पूर्वी सारखी स्थिती आहे. फक्त तुम्ही दुपारी 12 नंतर बघितलं, संध्याकाळी 5 वाजे 4 वाजेपर्यंत गाडी अक्षरशः रिकाम असत. ठीक आहे. डॉक्टर अविनाश बोंडवे यांच्यासाठी पुढचा प्रश्न. डॉक्टर बोंडवेजी, एका बाजूला सरकार म्हणतंय की गर्दी नसावी त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येईल, दुसऱ्या हाताला अपेक्षित त्या पद्धतीनं सेवा उपलब्ध होत नाहीत आणि म्हणून उपलब्ध असलेल्या सेवेच्याच माध्यमातून लोकांना गर्दीतून प्रवास करावा लागतो, हे दुष्टचक्र भेदायचं कसं? प्रसादजी, गोष्ट कठीण आहे निश्चितच, परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याला फेऱ्या नक्कीच वाढवायला पाहिजेत. जर सुरुवातीला 25%, त्यानंतर 50% असे काही काळ आपल्याला 3 महिन्यापर्यंत वाढवायला लागतील. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आपण विसरतोय, ज्या वेळेला लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारनी सर्वांना वर्क फ्रॉम होम असं सांगितलं. त्यावेळेला असं लक्षात आलं की काही काही ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, जी काही ऑफिसेस आहेत, ही चालूच ठेवावी लागतील. आणि त्यावेळेला एक असा पर्याय आला होता की ऑफिसेसच्या वेळा बदला. जर पीक अवर्स आपल्याला टाळायचे असतील तर हा उपाय आपण आजही करू शकतो की ऑफिसेस सकाळी समजा 9 ते 3 किंवा दुपारची हे असे 12 ते 6 या पद्धतीने वेगवेगळ्या, जसं हॉस्पिटल्सना शिफ्ट असतात त्याप्रमाणे ऑफिसेसनी जर आपल्या वेळा बदलल्या तर हे पीक अवर्स सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्युट करून घेता येतील. डॉक्टर बोंडवे, फार महत्वाच्या मुद्द्यावर आपण आलात. या निमित्ताने एक महत्वाचा तपशील या चर्चेमध्ये देतो. जो प्रस्ताव त्यावेळेला आला होता समोर कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा, हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या समोर एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा आलेला आहे आतापर्यंत. आणि केवळ त्याच्यासाठी विद्यमान सरकारच्याच भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही, तर लाल समितीच्या माध्यमातून, लाल नावाचे एक अधिकारी होते, आडनाव त्यांचं लाल होतं, त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की मुंबईची 3 भौगोलिक विभागामध्ये विभागणी करा. चर्चगेट ते दादर, दादर ते अंधेरी, अंधेरी ते विरार, या 3 विभागांमध्ये तुम्ही जर मुंबईला विभागलत आणि त्यांच्या सुरू होण्या त्या भागातल्या कार्यालयांच्या वेळा सुरू होण्याची वेळ 3-3 तासांनी वेगळी वेगळी केलीत तर निश्चितच प्रवाशांची संख्या विभागली जाईल. दत्तू गव्हाणकर, अद्यापही या प्रस्तावावर विचार झालेला नाही, कार्यालयं तयार होत नाहीयेत, हे जरी कारण असलं तरी सरकार म्हणून तुम्हाला थोडीशी नरमाईची भूमिका सोडून कठोरपणे वागावं लागेल. बिलकुल, मी आपल्या भावनेशी सहमत आहे आणि राज्य सरकार हे लवकरात लवकर करेल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे आणि ते व्हायला पाहिजे. कारण गरीब माणूस हा पिचला गेलेला आहे, काही लोकांच्या नोकऱ्याही गेलेल्या आहेत, लोक त्रस्त आहेत, त्यांना प्रवास आता जो चालला आहे त्याच्यामध्ये त्यांना त्रास होतो आहे. लवकरात लवकर रेल्वे सुरू होऊन ते आपापल्या कामधंद्याला लागून त्यांचं रुटीन घर चाललं पाहिजे, त्यांचा रोजगार त्यांना मिळाला पाहिजे. अगदी या आपल्या मताशी मी बिलकुल सहमत आहे. याच निमित्तानं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी 2014 मध्ये हा प्रस्ताव तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या सरकार समोर ठेवला होता. दुर्दैवानं तो त्याही वेळेला अंमलात येऊ शकला नाही. 2019 मध्ये नवीन सरकार आल्यानंतरही या प्रस्तावाची चर्चा झाली, दुर्दैवानं तो तेव्हाही अंमलात आणला गेला नाही. आणि या दोन्ही वेळेला एकच महत्वाचा मुद्दा होता की कार्यालय आपल्या वेळा बदलायला तयार नाही आहेत. अवधूत वाघ
एखादा दंडुका घेऊन आता हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो का? मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे ना, हा ऑपरेशन रिसर्चचा आहे, आणखीन लॉजिस्टिकचा आहे, आणि यासाठी तज्ञ लोकांनी काम केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर गेली अनेक वर्ष जो एक सुरीपणा सरकारी कामकाजामध्ये आणि वेळेच्या बाबतीमध्ये आला आहे, तो तोडून कुठेतरी आपल्याला बाहेर येण्याची गरज आहे. आता हॉस्पिटलमध्ये सरकारी कर्मचारी काम करतात, ते 24 आवर्स काम करतात, तिकडच्या नर्सेस ज्या आहेत त्या 3-3 शिफ्टमध्ये काम करतात, परंतु आपले बाबू मात्र सकाळी 9:30 ते 5 पर्यंत पॅकेट टाकत असतात. त्याला त्याची सवय झाली असेल, दे डोंट वॉन्ट टू चेंज इट. आणि त्यामुळे आपल्याला ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या खूप स्ट्रॉंग युनियन आहेत, आणि त्या स्ट्रॉंग युनियन हे कुठल्या गोष्टी करून देत नाही. त्यामुळे सरकार कुठचंही असतो, सरकारला करायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं असो, हे जर चांगलं होत असेल लोकांसाठी तर करायची सर्वांचीच तयारी असावी असं मला वाटतं. परंतु बहुतेक गोष्टी ह्या युनियन मुळे थांबलेल्या जातात, युनियनची अडचण होते. ठीक आहे, या मुद्द्यावर आणखीन आपल्याला चर्चा करायची आहे, वेळेची मर्यादा असल्यानं मी आपल्या वक्तव्यामध्ये हस्तक्षेप केला. लक्षवेधीच्या पुढच्या भागात एक महत्वाचा मुद्दा आणखीन उपस्थित करणार आहोत की मुंबई शहराला स्वतःची श्रम संस्कृती, इंग्लिश मधला शब्द आहे वर्क कल्चर, बदलण्याची गरज आहे का? मुंबई हे श्रमिकांचं शहर आहे, या श्रमिकांच्या शहरातल्या सर्व सेवा श्रमिकांसाठी असल्या पाहिजेत, पण त्याचबरोबर या शहराची श्रम संस्कृती अर्थात वर्क कल्चर बदलण्याची आता गरज आहे का? या महत्वाच्या मुद्द्याची चर्चा आपण आता या भागामध्ये सुरू करतो. आपल्या सोबत मान्यवरांचं पॅनल आहे, आपल्या सोबत आहेत वंदना सुनावणे, त्याचबरोबर मधु कोटियन, हे दोघेही मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांचे प्रतिनिधी आहेत. आपल्या सोबत डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत आरोग्य विश्लेषक या नात्यानं, आणि काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गवाणकर, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा चर्चेमध्ये स्वागत. थेट प्रश्न वंदना सोनावणे यांना. वंदना सोनावणे, आपण थोड्या वेळापूर्वी अवधूत वाघ यांनी केलेलं विधान ऐकलं असेल, वर्कर्स युनियन कामगारांच्या संघटना ऐकत नाहीत म्हणून या शहराची श्रम संस्कृती ही 10-6 या एका कालचक्रामध्ये अडकून गेलेली आहे, आणि हे कालचक्र एक पाऊल पुढे जाऊन दुष्टचक्र झालंय, कारण अख्खच्या अख्ख दुसरं शहर उठतं सकाळी 8 वाजता, 10 वाजता मुंबईत येतं, परत ते 6 वाजता उठतं आणि 8 वाजता आपल्या घरामध्ये जातं. यामुळे प्रवास अत्यंत जीवघेणा होतोय. कर्मचारी युनियन कामगारांच्या संघटना बदलायला तयार आहेत का वातावरण? निश्चित बदलतील. म्हणल्या साहेब, ते सर म्हणल्याप्रमाणे आपण काय करतो की जे युनियन लीडर आणि ह्यांच्या जर वरच्या लेवलला मिटिंग घेतल्या, बरोबर समोपचाराने व्यवस्थित मिटिंग घेतल्या, तर तुम्हाला त्यात न्याय मिळेल किंवा एक तोडगा निघेल. ह्या ज्या मागण्या आहेत मुंबई प्रवासी संघटनेने, महासंघाने किंवा महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना महिलांनी वारंवार सूचना दिलेल्या आहेत, वारंवार निवेदन दिलेलं आहे, आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे. आता ठोस निर्णय घ्यायचा असेल, जर त्यांच्या मताप्रमाणे युनियन ऐकत नसेल, तर युनियनला घेऊन मुख्यमंत्र्यांवर मीटिंग करा आणि ताबडतोब निर्णय घ्या. सगळं काय ठीक होईल, पण फास्ट घ्या. वरच्या लेवलला महत्वाचा सल्ला आहे दत्तू गवाणकर, निर्णय घ्यायचा असेल तर तातडीचे निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण बदलाच्या साठी आणखी वाट पाहायची आता इच्छा नाहीये कोणाची. मुंबईला 3 भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागून त्या पद्धतीनं कार्यालयांच्या वेळा आखा, हे आज नाही गेली 15 वर्ष सांगितलं जात आहे. ही घड्याळ्याच्या काट्यावर फिरते. मुंबई 24 तास कार्यरत असणारं शहर आहे, हे श्रमिकांचं शहर आहे, प्रोफेशनल शहर आहे. तुमच्या या मताशी मी सहमत आहे की लवकरात लवकर निर्णय घेऊन या श्रमिकांचे श्रम, त्यांचं जीवनमान, त्यांचं जीवन वाचवण्याची गरज आहे, आणि राज्य सरकार निश्चितपणे यात लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य ते पावलं उचलून या श्रमिकांना योग्य तो न्याय देईल असं मला वाटतं. तत्तू गवाणकर, आपली भूमिका सकारात्मक आहे, त्या पद्धतीची कृती सुद्धा अपेक्षित केली जाते. डॉक्टर अविनाश भोंडवे, एका बाजूला आपण लोकल कधी सुरू करायची अशी चर्चा करतोय, दुसऱ्या बाजूला याही गोष्टीची चर्चा व्हायला हवी की जर
कार्यालयांच्या वेळा बदलल्या तर सर्वसामान्यांचं जगणं किती आनंददायी होईल ही गोष्ट तुम्ही सांगा. तुम्ही त्या विषयातले तज्ज्ञ आहात आणि त्यानिमित्तानं आपण चर्चेत जो मुद्दा आणतोय तो असा आहे की परिवहन सेवा ही माणसाच्या जगण्याशी किती निगडीत आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. याला अनेक बाजू आहेत. एक म्हणजे आपण जर या पद्धतीने शिफ्ट ड्युटी जर तीन विभागामध्ये जर सर्व ऑफिसेसच्या वेळा जर हे करू शकलो तर ते खूप चांगली गोष्ट होईल. अवधूत बाबासाहेब म्हणाले होते की युनियन्स ऐकत नाहीत, परंतु मी एक सामान्य माणूस आहे, मला हे नक्की माहिती आहे की प्रत्येक युनियन्स हे शेवटी राजकीय पक्षांच्या विचारांनीच चालतात. त्याच्यामुळे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर या पद्धतीने विभागणी होऊ शकेल. एक लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त कोरोना पुरता नाहीये. कोरोना नंतर आपल्याला काही न्यू नॉर्मल पद्धतीने जगायचंय, त्यामधला हा एक अत्यंत आवश्यक भाग आहे. त्याच्यामुळे आता कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला यासाठी या पद्धतीची विभागणी आवश्यक आहे. याचं कारण असं की फक्त रेल्वेवरच नव्हे तर सर्व प्रकारच्या वाहतुकीवर, ज्यावेळेला आपण मुंबईत येतो त्यावेळेला पीक अवर ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला रस्त्यावरही सगळीकडे ट्रॅफिक जॅम्स असतात, अनेक ठिकाणी गर्दी असते. तुम्हाला महत्वाच्या कामात जायचं असेल तर उशीर होऊ शकतो. कित्येकदा आपण जर पाहिलं तर काही मेडिकल इमर्जन्सी असतात, तुम्हाला अटॅक आलेला असतो, कोणाला काय असतो, अशा वेळेलाही वाहनं अडकून पडलेली असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर विभागल्या गेल्या तर निश्चितच जास्ती सोप्या होतील. दुसरी गोष्ट, या वाहतुकीमुळे जे प्रदूषणावर मोठा प्रमाण होतं की दुपारच्या काळामध्ये ज्यावेळेला प्रमाणाबाहेर प्रदूषण वाढतं तेही नक्की कमी होईल. आपल्याला आपल्या वेळा आखून दिवसातले 8 तास आपले कामाचे गेल्यानंतर उरलेल्या काळामध्ये आपण आपले छंद आणि व्यवसाय किंवा इतर गोष्टींच्याही मागे लागू शकू. एकंदरीत डॉक्टर भोंडवे, या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यात अत्यंत गरजेच्या आहेत. ज्या वेळेला माणूस आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी श्रम करतो तेव्हा तो श्रमाचा भाग सुद्धा कसा आनंदी राहील याकडे जगात चिंतन होत असतं. अवधूत वाघ, याबाबत आपल्या देशात चिंतन सोडा चिंता पण व्यक्त होत नाही. हा भाग चर्चेच्या साठी परत कधीतरी येईल, पण एक मुद्दा महत्वाचा जोड अविनाश भोंडवे यांनी मांडला की कर्मचारी युनियन ऐकत नाहीत म्हणजे काय, त्या राजकारण्याची बांधील आहेत, मग राजकारण्यांनी त्यांची कानपिळी करावी. नाही, मला असं काही वाटत नाही. कर्मचारी युनियन सर्वच काही राजकीय पक्षांचे नसतात. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या जे राजपत्रित अधिकारी संघटना आहेत आणि ते कशा संघटना आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या, त्या कुठच्याही पक्षाच्या जो याच्यामध्ये नाही आहेत. कसं आहे प्रसादजी, तशी तुम्ही एक चांगला मुद्दा गेला. कुठच्याही देशाची श्रीमंती ही लोक किती महागडी गाडी वापरतात यावर नसून किती श्रीमंत लोक सार्वजनिक सेवा वापरतात यावर अवलंबून असतं. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं झालं ना तर सर्वांना मिळेल. तुम्ही मगाशी काही प्रश्न उपस्थित केले श्रम संस्कृतीचे. मी 4th पासून ट्रेनमधनं प्रवास करतो, ऑक्टोबर ते दादर त्यावेळी मी जायचो 4th असल्यापासून. आता गंमत अशी आहे की त्यावेळी सुद्धा फर्स्ट क्लास मध्ये चढायला जागा मिळायची नाही. आजही पीक अवर्स मध्ये फर्स्ट क्लास ना पास असलेले लोक सेकंड क्लास ने प्रेफर करतात, फर्स्ट क्लास मध्ये चढायला जागा मिळत नाहीये. कमी डबे आणि जास्तीत जास्त पासेस आणि त्याच्यामध्ये अनऑथराइज लोक बोलतो, अनऑथराइज हुज आर नॉट सपोज टू ट्रॅव्हल इन फर्स्ट क्लास, दे ट्रॅव्हल इन फर्स्ट क्लास. त्यामुळे जसं मेट्रोमध्ये आहे कुठच्याही क्लास विरहित तुमची रेल्वे असली पाहिजे, तिकडे फर्स्ट क्लास नको सेकंड क्लास नको, सर्वांना मेट्रो सारखी सुविधा असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवाशांची संख्या जर तुम्ही हे जर कमी केले, सीट्स कमी केले, तर जास्तीत जास्त लोक उभं राहून प्रवास करतात. लोकांना 40 मिनिटं उभं राहून प्रवास करायला काही हरकत नाही. कमी सीट सेवा, असे डबे ठेवा की जिकडे बसायची व्यवस्था आहे जास्तीत जास्त लोक. तिसरं म्हणजे टर्मिनस, कर्जत आणि कसाऱ्यापासून निघालेल्या गाड्या या चर्चगेट आणि विरार पर्यंत का गेल्या पाहिजे, तो निष्कारण जातात. त्यामुळे तुम्ही मुंबई जसं म्हणाला 3 टप्प्यामध्ये, तुम्ही पण 2 किंवा 3 टप्प्यामध्ये करा. कर्जत कसाऱ्यापर्यंत आलेल्या गाड्या कल्याण किंवा ठाण्यापर्यंत येऊ देत, लेट पीपल चेंज द ट्रेन इफ रिक्वायर्ड. आपल्याला जर घाटकोपर वरून अंधेरीला जायचं असेल तर घाटकोपर वरून लोक पूर्वी दादरला जायची, दादरवरून ट्रेन चेंज करायची. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला घरापासून ऑफिस पर्यंत डायरेक्ट बस किंवा डायरेक्ट ट्रेन मिळेल अशी आपण अपेक्षा केली नाही पाहिजे. जर तुम्ही मध्ये किंवा पूर्वी गेलात तर तुम्हाला एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायला 3-3 मेट्रो चेंज करावी लागतात. इट इज अ फन, कारण तिकडे सरकते जेणे असतात, सगळं असतं, काही त्रास नसतो.
अशा प्रकारे जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं तर आहे त्या अवेलेबिलिटी अवेलेबल रिसोर्सेस मध्ये पण सुद्धा लोकांना सुखाने प्रवास करता येतो. अगदी अद्भुत वाग, सुखाने प्रवास करण्याच्या बाबतीत तुम्ही काही सल्ले दिलेले आहेत, महत्वाचे सल्ले आहेत, याच्यासाठी मी त्याची पुनरुक्ती करतो आहे. पहिला सल्ला तुमचा असा आहे की लोकलची सेवा सुद्धा क्लास विरहित असावी, न असावा फर्स्ट क्लास, न असावा सेकंड क्लास, न असावा कुठलाही इतर क्लास, सगळे माल वाहतुकीचा डबा वगळून सगळे इतर डबे समान असावेत. हा एक तुमचा सल्ला आहे. दुसरा महत्वाचा सल्ला तुमचा असा आहे की खुर्च्या कमी कराव्यात आणि प्रवाशांना अधिकाधिक डब्यामध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. माफ करा मात्र अशा प्रकारचा प्रयत्न आपण यापूर्वी केला, त्याला प्रवाशांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. लोकल त्या लोक त्या लोकलमध्ये चढायचीच नाहीत आणि लोक त्या 2x2 वाल्या ज्या ट्रेन यापूर्वी धावायच्या ती गाडी प्लॅटफॉर्मवर आली की त्या गाडीत पासून दूर पळायला लागायची. एक तिसरा तुमचा सल्ला असा आहे की अधिकाधिक कनेक्टिव्हिटी या शहरामध्ये ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या माध्यमातून सुधारा आणि ती आनंददायी करा. आता याच्यासाठीचा मुद्दा तर सरकारला विचारायला लागेल की या शहराला अधिकाधिक मेट्रो गरज असताना काय चाललंय या सरकारचं. दत्तू गव्हाणकर. आपण म्हणतो अधिकाधिक मेट्रोची गरज आहे तर केंद्र सरकारने सांगितलंय स्मार्ट सिटी बनवतच आहेत, पैसे अलॉट होत आहेत. कधी आम्ही वाट बघतोय की केव्हा या स्मार्ट सिटीज होणार आहेत आणि केव्हा अधिकच्या सुविधा ह्या देशातल्या लोकांना या राज्यातल्या लोकांना अधिकच्या सुविधा मिळाव्यात. परंतु त्या स्मार्ट सिटीचा अजून कुठे गंध नाही आहे, फक्त घोषणा झालेली आहे आणि त्याच्यापुढची कोणती कारवाई सरकारने केलेली नाहीये. तर थोडक्यात मला असं म्हणायचं की केंद्र सरकारने केलं नाही म्हणून मुंबई अधिकाधिक स्मार्ट होऊ शकलेली नाही. बिलकुल, त्याच्यामध्ये त्यांनी प्रोव्हिजन केलं होतं ना, त्यांनी म्हटलं होतं ना पैसे देणार, अधिकाधिक त्याला घेणार आणि कामांना होणारा विलंब. त्यामुळे रस्ते अडवले गेले आहेत, रस्ते खोदले गेले आहेत, जिथे तिथे ट्रॅफिक जाम आहे, जाताना लोकांना त्रास होतोय, गाड्यांचं ट्राफिक एवढं जाम आहे की जो प्रवास आम्ही अर्ध्या तासात करत होतो 3-3 तास तिथे लागतायत. तर हे कोणाचा दोष आहे, हे हा कोणाचा दोष आहे. अवधूत वाघ, हे बघा उत्तरं ठरलेली असतात, जबाबदारी आल्याच्या नंतर जबाबदारीच्या बद्दलचे प्रश्न आले की प्रत्येक न होणाऱ्या गोष्टीला या देशामध्ये 2014 पासून नरेंद्र मोदी जबाबदार आहेत का. मला असं वाटतं की या विषयामध्ये आपण राजकारण न आणलेलं बरं. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं त्यामुळे मी राजकारणात बाजूलाच ठेवणार आहे. इकडे सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे आणि हा टोटली इंजिनिअरिंगचा आहे, ऑपरेशन रिसर्चचा आहे. आणखीन अशा तऱ्हेने जर विचार केला तरच आपण पुढे जाऊ शकतो. हा निव्वळ राजकारणाचा आणखी चालढकल करण्याचा विषय नाहीये. मी लहानपणापासून जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रॅव्हल केलेलं आहे, मी लोकांच्या यात्रा बघितलेल्या आहेत आणि आजही पाहतो आहे. अक्षरशः घरातून निघालेला माणूस जिवंत परत येईल की नाही माहित नसतो. दिवसाला उपनगरामध्ये 10 लोक मृत्यूमुखी पडतात, 300 जण महिन्याला मरतात, म्हणजे साधारण 4,000 लोक वर्षाला मुंबई उपनगरामध्ये ऍक्सिडेंट ने मरतात. किती जखमी होतात त्याचा पत्ता नाहीये. महिला गरोदर महिला सुद्धा ट्रेन मध्ये कसं करतात आपण पाहतो आहोत, व्हिज्युअल्स पाहतो आहोत. अशा वेळी आपण राजकारणाची पादत्राणं बाजूला ठेवू. 70 कोटी लोक जी ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी एक दिलाने एक जुटीने काम करावं लागेल आणि आपल्याला तशी मेहनत करावी लागेल. ठीक आहे, अवधूत वाघ एका 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 तांत्रिक बाबीसाठी थांबवतोय. आज तुमचं नेटवर्क जरा वरखाली होतंय त्याच्यामुळे काही शब्द पोहोचत नाहीयेत लोकांपर्यंत. वंदना सोनवणे आपल्या सोबत आहेत, त्यांना एक या निमित्ताने मुद्दा मांडायचा आहे. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे राजकीय ते विषय आणू नका सर. ह्या योजना हे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे आहे ते म्हणजे बुलेट ट्रेन वगैरे हे सर्व केंद्र सरकारकडून आलेलं आहे. माझ्या साथीदाराने सांगितलं की तुम्हाला ज्या योजना दिल्या किंवा आता ते केंद्र सरकारने काही गोष्टी निधी दिल्या नाही, आणि खरी गोष्ट आहे, जी खरी आहे ते स्वीकारा. जे आता स्पष्टपणे बोलते खरं स्वीकारा, जे आम्हाला स्मार्ट सिटी म्हणून दाखवलं होतं, निवडणुकीच्या काळात दाखवलं होतं, ते तुम्ही खरं करा. फास्ट फास्ट जर तुम्ही केलात लोकांच्या जीवाशी खेळू नका. हा ज्याने आम्हाला मतं दिली, ज्याने ज्या लोकांनी आम्हाला वर चढवले त्यांच्या हातातच सगळं आहे ना. आज तोच मुद्दा आहे केंद्र सरकारकडून आणा ट्रेन वाढवणे वगैरे हे करणे, नंतर राज्य सरकारला विनंती करा. हे सोडून राजकारण आलंच,
फक्त आपण सगळ्यांनी म्हणून त्यांना पुश करायचं की आम्हाला लवकर लवकर फास आलं पाहिजे, असं म्हणणं आहे की विरोधक आणि सत्ताधारी दोघांनी हातात हात घालून प्रवाशांच्या समस्यांविषयी जागरूक असायला हवं. अवधूत वाघ, यावर काही उत्तर आहे का? पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. मला असं वाटतं की राजकारण बाजूला ठेवूया आणि लोकांसाठी काम केलं पाहिजे. हे एकमेकांवर हेवेदावे करणं काही योग्य नाही आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे जिकडे 4,000 लोक मरतात की मला तर खूपच धोकादायक वाटतं. ठीक आहे, केंद्र सरकार आपलं काम केलं, राज्य सरकारने पण आपलं काम केलं पाहिजे. ठीक आहे, मधुकोटी आहे. शेवटच्या टप्प्यामधला एक अत्यंत दुसरा महत्वाचा मुद्दा असा समोर येतोय की किती दिवस कोर्टातल्या सुनावणीच्या साठी आपल्याला वाट पाहायची आहे. आणि त्याच बरोबरचा पुढचा विषय असा की तुमच्या लेखी राज्य सरकार रेल्वे सेवा, मुंबईतली लोकलची रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी कुठल्या गोष्टीची वाट पाहतीय? सामान्य प्रवाशांसाठी लवकरात लवकर राज्य सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन ते केले पाहिजे. असा प्रवासी संघटनेचा केलेल्या सूचना सुद्धा इम्प्लिमेंटेशन होताना दिसत नाहीये. आपण सिरियस असाल आणि खरोखर मुंबईतला परिस्थिती बदलायची असेल तर लोकल सेवा सुरू करण्याची फार गरजेचं आहे. कारण लोकांचा एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की मुंबईला जर पूर्वीसारखं बघायचं असेल तर लोकल सेवा सुरू व्हायला हवी. हाच विषय आणि हीच भूमिका अनंत प्रवाशांची आहे. पण त्याचबरोबर त्या भूमिकेला समर्थन करताना सुद्धा आम्ही प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोर्टात जेव्हा राज्य सरकार असं सांगतं की प्रवासी आरोग्यविषयक अत्यंत निष्काळजीपणे वागतायत तेव्हा प्रवाशांच्या खांद्यावर सुद्धा रोगप्रसार टाळण्याची अधिक जबाबदारी आहे याचं भान त्यांनी गमावू नये. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.